आणि भारताचा इतिहास याच्यामधले आपण गांधीजींची असहकार चळवळ पाहिलेली आहे. चौरी चौरा घटना आपली झाली होती, त्याच्यानंतर आपलं पुढे जायचं आहे सविनय कायदेभंग. गांधीजींच्या ज्या तीन मोठ्या चळवळी आहेत, पहिली असहकार चळवळ, दुसरी सविनय कायदेभंग चळवळ आणि तिसरी छोडो भारत, त्यातली ही दोन नंबरची मोठी चळवळ आहे. नेमकं काय प्रश्न विचारले जात आहेत, 2018 कंबाईनचा प्रश्न आहे. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती, वैशिष्ट्ये विचारली गेलेली आहे. ओके, ऑप्शन बघा काय आहेत. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग. दुसरा आहे महात्मा गांधीजींनी कैसरी हिंद पदवी सरकारला परत केली. तिसरा आहे धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. आणि चौथा आहे स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. आणि उत्तर दिलं आहे अ क ड बरोबर. काय अ क ड बरोबर असे तीन मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे खान अब्दुल गफार खान हे पठाण त्यांचा सहभाग आहे या चळवळीमध्ये. आपण बघतो सरहद्द प्रांतामध्ये त्यांची संघटना होती खुदा एक खिदमतगार, तो मुद्दा सविनय कायदेभंगाशी संबंधित आहे. दुसरं महात्मा गांधींनी कैसरी हिंद पदवी सरकारला परत केली, हा मुद्दा या ठिकाणी चुकीचा आहे. हा जो प्रश्न आहे चुकीचा आहे, कारण की या ठिकाणी आपण कैसरी हिंद बघतो ती 1920 जे जालियांवाला बाग हत्याकांड आहे त्याच्या निषेधार्थ परत केली, म्हणजे तो ते विधान चुकीचं आहे. तिसरं विधान होतं या ठिकाणी धारासणा येथे सरोजिनी नायडू यांचं नेतृत्व आहे, तुम्हालाही माहीत आहे सरोजिनी नायडू धारासणा. हा प्रश्न वारंवार आलेला आहे धारासणा, हे बरोबर आहे. आणि शेवटचं विधान होतं स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. या आंदोलनामध्ये स्त्रिया बऱ्यापैकी सहभागी झाल्या होत्या, ते आपल्याला महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. पुढे आपण जाऊ. पुढचा मुद्दा आहे, प्रश्न विचारलाय कालानुक्रमे रचना करा. हा एक इतिहासामधला एक वेगळा टाईप असतो. तुम्हाला इतिहासामधले घटनाक्रम थोडेसे माहीत असले पाहिजे, ते जर कळालेलं असेल तर कळतं. कालानुक्रम नावा घटनेचा कालानुक्रम किंवा घटनाक्रम यावर प्रश्न येतात. काय बघा, चार घटना दिल्या आहेत. पहिला आहे दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, आयरविन करार आणि जातीय निवाडा. आता या प्रश्नाचं उत्तर केव्हा येईल तुम्हाला, ती घटना कोणत्या वर्षी घडलेली हे तुम्हाला कळायला पाहिजे. आधी ते ऑप्शन जो तुम्हाला ते लिहावं लागेल की बाबा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी घडली होती, त्यानंतर नेहरू अहवाल कधीचा होता. आता तुम्ही जर बघितलं दुसरी गोलमेज परिषद कधीची आहे, 1931. नेहरू अहवाल जर बघितला तुम्ही कधीचा आहे, 1928. तिसरा आहे गांधी आयरविन करार कधीचा आहे, हा सुद्धा 1931 आहे. फक्त गांधी आयरविन करार हा 5 मार्च 31 आहे आणि गोलमेज परिषद या डिसेंबरमधले, हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे गांधी आयुर्विन करार सुद्धा 31 आहे, गोलमेज परिषद दुसरी 31 आहे, पण गांधी आयुर्विन करार हा आधीच आहे. म्हणजे तुम्हाला त्यातले महिनेही माहीत असले पाहिजे. आणि शेवटचं विधान होतं जातीय निवाडा. जातीय निवाडा आपल्याला माहिती 1932 16 ऑगस्ट 1932 ही तारीख आहे जातीय निवाड्याची. मग त्या पद्धतीने तुम्हाला हे माहीत असेल. पहिलं बघा ऑप्शन जे दिले ना, तुम्हाला सगळे माहीत असण्याची गरज अजिबातच नाही. पहिलं ऑप्शन तुम्हाला नेहरू रिपोर्ट, तर तुम्हाला लक्षात येणार अरे 27-28 आहे काहीतरी, 28 नेहरू रिपोर्ट तुमच्या लक्षात येईल. जातीय निवाडा 32 आहे. दोन विधान तुमचे जर कळायचे बरोबर आले, मध्ये तुम्हाला दोन्हीपैकी एक जरी माहीत असेल तरी उत्तर येतं आहे. या ठिकाणी जे विधान दिलं होतं ते 3 नंबरचं बरोबर दिलं होतं, म्हणजे नेहरू अहवाल 1 नंबर, 2 नंबरला गांधी आयरविन करार, 3 नंबरला दुसरी गोलमेज परिषद आणि 4 नंबरला जातीय निवाडा, असे हे क्रम लावायचे होते. पुढे बघा, आता जातीय निवाड्यावर तुम्हाला प्रश्न, पुढचाच प्रश्न जातीय निवाड्यावरचा आहे. प्रश्न काय विचारला आहे, STI 2016 प्रश्न आहे. इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. कोण होते इंग्लंडचे पंतप्रधान असा प्रश्न विचारला गेला. ऑप्शन सांग कोणी गेला या जातीय निवाडा जाहीर. ऑप्शन सांगतो, रॅमसन मॅकडोनाल्ड, चर्चिल, चेंबरलेन, ऍटली. रॅमसन मॅकडोनाल्ड जे आपण पाहिले वारंवार हे आलेलं असतं, रॅमसन मॅकडोनाल्ड हे त्या ठिकाणी पंतप्रधान होते. मॅकडोनाल्ड हे गोलमेज परिषद झाले तेव्हा हेच पंतप्रधान आहेत, हे लक्षात घ्या. रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवाडा आहे 32. आपण बघतोय स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद आहे. आंबेडकरांची मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वारंवार म्हटले आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या, तो हा मुद्दा आहे. पुढे गांधीजींचा विरोध आला, गांधीजींचं म्हणणं की राखीव जागा देऊ. ओके, त्याच्यावरून मग ते पुणे करार आहे, उपोषण आहे येरवडा तुरुंगामधलं, ते सगळं याचे हे परिणाम आहेत जातीय निवाड्याचे, हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे बघा, जातीय निवाड्यावर वारंवार प्रश्न येत आहेत, रिपीट होत आहेत. आणखी एक प्रश्न जातीय निवाड्यावर, तुम्हाला कसं तोंडपण असलं पाहिजे. 16 ऑगस्ट जातीय निवाडा, रॅमसे मॅकडोनाल्ड,
आंबेडकरांच्या आग्रहामुळे गांधीजींचा विरोध, पुढे त्याचा परिणाम पुणेकरांवर, हे असं एक रचना आहे, माहीत असली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जातीय निवडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवडा रॅमसे किंवा रेमसे असं दोनही पद्धतीने उल्लेख आहे, रेमसे मॅकडोनाल्ड किंवा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कधी जाहीर केला, तारीखही विचारली गेली. प्रश्न होता येसो 2015 कधीची तारीख आहे, 16 ऑगस्ट 1932 तारीख तोंडपाठच पाहिजे तुम्हाला, जशी 15 ऑगस्ट तोंडपाठ पाहिजे ना, तशी 16 ऑगस्ट. 15 ऑगस्ट लक्षात ठेवा, एक दिवस पुढे जा, 16 ऑगस्ट 1932 जा. ओके, रॅमसे मॅकडोनाल्ड 16 ऑगस्ट. पुढचा मुद्दा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते, PSI 2013 प्रश्न आहे. पहिली, दुसरी, तिसरी, खाली 1 2 3 1 2 3 1 2 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीनही परिषदांना उपस्थित होते, हा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, म्हणजे तीन गोलमेज परिषद आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पहिली परिषद ही 1930 सुरू झाली होती, डिसेंबर 30 ते 31 आहे. दुसरी परिषद 31 आहे आणि तिसरी परिषद 32 आहे. तीन गोष्टी, म्हणजे पहिली 30, दुसरी 31, तिसरी 32, तीन 1930 ते 32 तीन परिषदा झाल्या आहे, गोलमेज परिषदा. ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पहिल्या परिषदेला 89 प्रतिनिधी भारतातून गेले होते, गांधीजी एकाच परिषदेला उपस्थित होते दुसऱ्या परिषदेला, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे आपण जाऊया, पुढचा मुद्दा आहे, सविनय कायदेभंगामध्ये सोलापुरामध्ये आघाडीवर कोण होतं. सविनय कायदेभंगामध्ये सोलापूरला एक महत्त्वाची घटना घडली आहे. सोलापूरवर तुम्हाला माहिती आहे, मार्शल लॉ पूर्ण भारतामध्ये एका ठिकाणी लागू झाला होता, कुठे, सोलापूर. कोण होता आघाडीवर, इथे कोणी गेला होता सत्याग्रह. ऑप्शन आहे, जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार, व्यापारी. कोण आहे, गिरणी कामगार आहे. सोलापूरचे कोण आहेत, गिरणी कामगार आहे. यांनी या ठिकाणी सत्याग्रह केला होता, सविनय कायदेभंग केला होता, गिरणी कामगार, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. गिरणी कामगार 1930 घडलेला हा सत्याग्रह आहे. इथे आपण बघतो, चार व्यक्ती, चार हुतात्मे आहेत, मल्लप्पा धनु शेट्टी असेल, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा, हे चार नावं तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे, जे क्रमिक पुस्तकामध्ये 8वीपासून तुम्ही वाचत आलेले आहात. पुढे आपण जाऊया, कर्नल पेज नावाचा तिथे अधिकारी होता, त्यानंतर गांधी टोपीचा किस्सा इथे, तुळशीराम जाधव नावाचा एक हुतात्मा ज्याने गांधी टोपीसाठी आपलं बलिदान दिलं, तो तुळशीदास जाधव या सोलापूरचाच आहे. जसं तुम्हाला शिरीष कुमार माहीत असतो धुळ्याचा, तसा इथे तुळशीदास जाधव आहे. ओके, पुढे आपण जाऊया, पुढचा मुद्दा आहे, खालीपैकी कोणत्या कायद्यामध्ये आणि योजनेमध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही तरतूद होती. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, कोणता कायदा आहे, जातीय निवाडा. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आहे, ऑप्शन होती खाली, मॉन्टेग्यू चेम्सवर्थ, रॅमसे मॅकडोनाल्ड, निवाडा, वेवेल योजना आणि 35 सुधार. PSI प्रश्न आहे, काय उत्तर काय दिलंय स्वतंत्र मतदारसंघाला, रॅमसे मॅकडोनाल्ड, निवाडा असं म्हटलं गेलंय. म्हणजे प्रश्नाची रचना, शब्दरचना बदललेली आहे, जाती निवाडा नाही म्हटलं, मॅकडोनाल्ड निवाडा, निवाडा. ओके, लक्षात ठेवा, उत्तर वेगळ्या पद्धतीने येत आहेत. पुढे आहे, महाराजांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासाने येथे कोणी सत्याग्रह केला. आता बघितले आपण, कोण आहे, सरोजिनी नायडू आहे, धारासाने येथे सत्याग्रह आहे. पुढे जर बघितलं आपण, तर मग तेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठे झाले होते सत्याग्रह, वडाळा माहीत आहे, वडाळाला सत्याग्रह आहे झाला, मालवण, दही अंडा, शिरोडा या ठिकाणी सत्याग्रह महाराष्ट्रात झाले. ओके, ते माहीत असले पाहिजे. पुढे 1930 मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व कोणी गेले, पुन्हा एक प्रश्न. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑप्शन दिले बघा, चार, प्रेमा कंटक, कृष्णा घुटकर, अवंतिकाबाई गोखले आणि अरुण नासपाली. इथे अवंतिकाबाई गोखले नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधील नाव आहे अवंतिकाबाई गोखले. मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रातलं नेतृत्व ते महत्वाचं आहे. बॉम्बे चौपाटीवर दोन महिला होत्या, त्याच्यामध्ये एक अवंतिकाबाई गोखले आहे आणि दुसरी महिला आहे कमलादेवी चट्टोपाध्याय. या दोन महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो सविनय कायदेभंगामध्ये दांडीयात्रेवर प्रश्न विचारले गेले. साबरमती ते दांडी तुम्हाला माहीत असलं पाहिजे, यात्रा निघाली होती, त्याच्यामध्ये 1385 किमी 240 मैल तो मुद्दा महत्त्वाचा आहे. 12 मार्चला निघालेली यात्रा आहे, 6 एप्रिलला पोहोचते आहे, 24 दिवसाचा कालावधी आहे. हे सगळं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अनुयायी किती होती महात्मा गांधींचे, 78 अनुयायी होते, त्यात महाराष्ट्रीयन किती होते, 13 होते. आपण तात्यांच्या डोक्याचं बघितलंय, त्याच्यामध्ये हे सगळं बघितलंय आपण. ओके, तो मुद्दा आहे. पुढचा पॉईंट आहे, सायमन कमिशन आणि नेहरू अहवाल, यावर काय प्रश्न आलेले आहे. सायमन कमिशन आणि नेहरू अहवाल, नेहरू अहवाल आपण बघतोय. सायमन कमिशनवर नेमकं काय विचारलं जात आहे, सायमन कमिशन वारंवार रिपीट झाले काही प्रश्न आहेत जे आपल्याला माहीतच असले पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, पहिला तर प्रश्न या ठिकाणी विचारलाय, घटना कालानुक्रमाने लावा, क्रम लावा, क्रम लावा. ओके, ऑप्शन आहे, नेहरू रिपोर्ट, सायमन कमिशन, मुडीमन कमिशन आणि प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती.
आता तुम्हाला म्हणजे या घटना माहीत असल्या पाहिजे. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती किती आली, द्विदल शासन पद्धती याचं तुम्हाला उत्तर जर असेल तर हा प्रश्न तुम्हाला सोपा जाईल. प्रांतात द्विदल शासन पद्धती वेगळी आणि प्रांतिक स्वायत्तता वेगळी. प्रांतात द्विदल शासन पद्धती 1919 जो मॉन्टफोर्ट कायदा आहे त्याच्यानुसार आली हे माहीत असलं पाहिजे. द्विदल सोपीव खाते आणि राखीव खाते द्विदल शासन पद्धती म्हणतो आपण. ओके 1919 आहे. दुसरं जे विधान त्या ठिकाणी ऑप्शन होता मुडीमन कमिटी महत्वाची. मुडीमन कमिटीवर 2-3 वेळेस प्रश्न रिपीट झाले. 1924 या ठिकाणी कमिटी स्थापन झाली होती मुडीमन कमिटी. मुडीमन कमिटीवर याच्या आधी आपण प्रश्न घेतला आहे. 1924 ची कमिटी कशासाठी होती हा प्रश्न आलाय. 1919 जो कायदा आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी जी मुडीमन कमिटी आहे महत्वाचा प्रश्न आहे. नवीन मुलांचा चुकतोच आणि आपला तो चुकला नाही पाहिजे जर टिकायचा असेल तुम्हाला इथे. तर मुडीमन कमिटी पुढे सायमन कमिशन तुम्हाला माहीत आहे 1927 आहे. कधीचा? आणि नेहरू रिपोर्ट आपण आत्ताच पाहिला आहे. सायमन कमिशन 1927 आहे, नेहरू रिपोर्ट 28 आहे. तुमच्या समोर क्रम तयार आहे. काय आहे क्रम? द्विदल, मुडीमन, सायमन आणि शेवटी नेहरू. अशा पद्धतीचा हा क्रम आहे. त्यावर प्रश्न आलेले आहे. पुढचा मुद्दा इंग्रजांनी नेहरू रिपोर्ट कडे दुर्लक्ष का केले. महत्वाचा लॉजिकल मुद्दा पाठात तर चालणार नाहीये. नेहरू रिपोर्ट जो आहे याच्याकडे इंग्रजांचे दुर्लक्ष का झाले अशा प्रश्नांची उत्तरे जेव्हा तुम्हाला द्यायला जमतील तेव्हा समजा आपला अभ्यास झालाय. फक्त पाठांतराचे प्रश्न काही कामाचे नाही हे जमलं पाहिजे तुम्हाला. ते कळालं इतिहास त्याचे लक्ष नसतात. ऑप्शन सांगतो. कारण मुस्लिम लीगने त्या अहवालाला विरोध केला. दुसरं गांधीजी त्या अहवालाशी सहमत नव्हते. तिसरं काही काँग्रेस पुढारी अहवालाच्या बाजून नव्हते. आणि चौथं इंग्रजांच्या मते तो अहवाल पुरोगामी होता. तुम्हाला याच्या मागचा इतिहास माहीत असला पाहिजे. हा जो नेहरू रिपोर्ट आहे ना एक लॉर्ड बर्कन हेडने आवाहन केलं होतं की भारतीयांनी एकत्र या आणि एकजुटीने आम्हाला एक राज्यघटना बनवून दाखवू आम्ही असा कारभार करू तुम्ही निघून गेल्यावर. ते आव्हान स्वीकारलं होतं आणि आपण टार्गेट काय होतं पूर्ण भारत देशाचा एकच आव्हान केला पाहिजे. दोन झालीच नाही पाहिजे. मग ते आपण स्वीकारलं आम्ही करतो. नेहरू मोतीलाल नेहरू आपण नेमले. परंतु त्या ठिकाणी जिनांनी आपले वेगळे 14 मुद्दे मांडले. म्हणजे आपल्यातली भारतीयांमधली खोट दिसून आली हिंदू मुस्लिमांमधली आणि तो आव्हान फसला. म्हणजे पहिलं विधान जे होतं मुस्लिम लीगने या आव्हानाला विरोध केला होता हे याचं उत्तर आहे. काय? मुस्लिम लीगचा विरोध म्हणून दुर्लक्ष आहे. ओके उत्तर चुकायला नको. आता तुम्हाला परीक्षा पुस्तकामध्ये कुठे भेटणार नाही मुस्लिम लीग विरोध. आणि याच्यामागची हिस्ट्री माहीत असेल जिनाचे 14 मुद्दे माहीत असेल तर हे कळेल. ओके पुढे आपण जाऊया. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशननी केली नव्हती. सायमन कमिशन आहे 28-27 त्याची शिफारसी आहे. कोणती शिफारस केली नाही आहे बघा. एसटीआय 2012 प्रश्न आहे. प्रांतिक स्वायत्तता केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा. कायदेमंडळामध्ये प्रतिनिधींची संख्या वाढवावी. मतदारांची संख्या वाढवावी. उत्तर दिलंय केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा ही शिफारस केलेली नव्हती. तर द्विदल पद्धती आधीच ती बंद करावी उलटी अशी शिफारस आहे. 1919 द्विदल पद्धती आहे अस्तित्वात. सायमन कमिशन नंतर येतं आहे. लॉजिकल मुद्दे काय व्यवस्थित सगळं इतिहास जर आपण वाचलं तर हे उत्तरं चुकत नाहीत. ऑप्शन काय मग? प्रांतिक स्वायत्ततेची शिफारस आहे. जो 35 कायदा केला आपण सायमन कमिशनचा रिपोर्ट महत्त्वाचा त्या सडीचा. दुसरं कायदेमंडळामध्ये प्रतिनिधींची संख्या वाढवावी ही शिफारस आहे. आणि तिसरं मतदारांची संख्या वाढवावी हीही शिफारस आहे. कोणा शिफारशी आहे सगळ्या? सायमन कमिशनची शिफारशी आहे. सायमन कमिशन आपण बघतोय. सायमन कमिशनला भारतामधून विरोध झाला का? एकही भारतीय सदस्य नाही आहे. 7 सदस्य ब्रिटिश आहे. तो वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढे आपण जातो आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला. ते आत्ता जे सांगितलं आहे ते एकही भारतीय सदस्य नाही आहे. पुढे सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती हा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्थापना कशा करता केली? ऑप्शन आहे काँग्रेसला सुधारणा समितीमध्ये प्रतिनिधित्व नव्हते. दुसरं मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व होते. तिसरं संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते. आणि चौथं मोर्ले मिंटो कायद्याच्या सुधारणाचे मूल्यमापन करायचे होते. नाही सॉरी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याच्या सुधारणाचे मूल्यमापन करायचे होते. याचं उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. कधीचा? जो 1919 आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी आपण सायमन कमिशन घेतलं आहे. 1919 कायद्याचं मूल्यमापन याच्यासाठी. दुसराही पुन्हा मुडीमन कमिटी आहे. दोन्हीमध्ये याचं उत्तर आहे. ओके पुढे आपण जाऊ. आणि मुद्दा होता तरतूद होती 1919 कायद्यामध्ये की दर 10 वर्षाने
आम्ही भारतीयांना सुधारण्याचे हप्ते देऊ, पण हे 10 वर्षाचे 2 वर्ष आधीच नेमलं गेलं सायमन कमिशन. 29 ऐवजी किती नेमलं? 27 मध्ये. हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सायमन कमिशनने कोणत्या शिफारसी केल्या? पुन्हा एकदा मग तुम्हाला सायमन कमिशन फक्त 7 सदस्य होते आणि इंग्रजांचे सगळे इंग्रज होते म्हणून वापस पडले हे सगळ्यांना माहिती. तुम्हाला याच्या पुढे जाऊन माहीत पाहिजे की सायमन कमिशनचे उद्दिष्ट काय होते, शिफारसी काय केली आहे. ओके, शिफारसीवर पुन्हा एकदा प्रश्न येतोय. ESO 12 एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मताधिकार मिळावा. ओके, प्रश्न बरोबर आहे, म्हणजे 4 उत्तर बरोबर दिले तुम्हाला नोटिंग करायला. किती टक्के लोकांना? 10 ते 15%. दुसरा मुद्दा आहे, केंद्रामध्ये द्विदल पद्धतीचा स्वीकार करू नये, हे विधान बरोबर आहे, द्विदल पद्धती नको. आणि तिसरा विधान आहे, प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करावी. म्हणजे केंद्र आणि प्रांत सगळं द्विदल शासनाला विरोधी. सप्त कोणता? सायमन कमिशन. मतदार किती टक्के लोकांना मतदानाचा हक्क भेटावा? 10 ते 15%. हे मुद्दे सायमन कमिशनचे माहीत असलं पाहिजे. हे पुढचे मुद्दे, हे तुम्हाला राज्यसेवा ESO 12 माहीतच असले पाहिजे. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे, 1946 मध्ये घटना समितीने समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? 46 घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे? सोपा प्रश्न, आंबेडकर, राजगोपालाचारी, प्रसाद आणि के मुन्सी. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली होती आपण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण, हे माहिती आपण, 7 सदस्य सगळे ब्रिटिश, या ठिकाणी संपत आहे सायमन कमिशन. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय चळवळ. राष्ट्रीय चळवळी संदर्भात काय प्रश्न आले आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. पहिलाच प्रश्न आहे, मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला? राष्ट्रीय चळवळीवरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लीग वरील प्रश्न आहे. मुस्लिम लीगचा मुक्ती दिनाची तारीख विचारली जाते आहे. प्रश्न काय विचारला जातो ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. मुस्लिम लीग, मुस्लिम लीग मुक्ती दिन तारीख. ओके, बघा ऑप्शन दिले 1926, 1929, 1932 आणि शेवटचा 1939 मध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये भारताला ढकलले. त्याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला तेव्हा यांनी मुक्ती दिन साजरा केला. हे विधान बरोबर आहे. 14 कधी? 1939. आपण बघतोय काँग्रेसचं सरकार आलंय 37 मध्ये प्रांतीय सरकार, पण आपल्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये जबरदस्ती घेतले जाते. त्यावेळेस भारत काय करतोय? भारतातले सगळे प्रांत, 11 प्रांतामधले सरकार, त्याच्यामध्ये काँग्रेसचे सरकार काय करतात? राजीनामा देत आहेत. आणि त्याचा आनंद मुस्लिम लीगचं म्हणणं की आम्ही काँग्रेसच्या दावडीतून मुक्त झालो, आम्हाला आनंद झालाय तो मुक्ती दिन 1939 हे आपलं माहीत असलं पाहिजे. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी 22 डिसेंबर 1939 अशी ती तारीख होती, 22 डिसेंबर. ओके, म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, खाली जस्टिस पार्टीचे IR असतील, यांनी सुद्धा याला मुक्तीदन म्हटलेलं होतं. हाय म्हणतो तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे काँग्रेसची विरोधक जे आहे त्यांचं म्हणणं बाबा चांगलं ब्रिटिश सरकार चांगलं हे नको, काँग्रेसची अंतर्गत घडामोडी होते त्या. पुढे जाऊ आपण, 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली? भारताचा इतिहास पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी लिहिला? असा मुद्दा आहे, आर्थिक दृष्टिकोन, इतिहासाचा आर्थिक दृष्टिकोन. ऑप्शन सांगतो, दादा वेनोरजी, रानडे, रमेशचंद्र दत्त, RC मुजुमदार. आणि ऑप्शन आहे मग अ, फक्त अ, दुसरं अ आणि ब, तिसरं अ ब क आणि चौथं अ आणि ड. आता उत्तर दिलंय अ ब क, म्हणजे तुम्हाला 3 लोक लक्षात ठेवायचे. RC मुजुमदार नाही, ते पूर्ण इतिहासकार आहे. आर्थिक इतिहासकार तुम्हाला लक्षात ठेवायचे सगळ्यात महत्त्वाचं का? आर्थिक इतिहासकार कोण आहेत? दादाभाई नवरूजी, रानडे, महादेव गोविंद रानडे, आपण यांना अर्थशास्त्र जनक म्हणतो भारताच्या. ओके, महादेव गोविंद रानडे आणि तिसरे रमेशचंद्र दत्त, RC दत्त, 3 नावं या ठिकाणी महत्त्वाचे आहे. दादाभाई नवरूजी म्हणजे भारतीय अर्थशास्त्राचे त्याला वेगळे अँगल नाही. आता अर्थशास्त्राचे वेगळे, पण भारताच्या बाबतीत अर्थशास्त्राचा पाया जो म्हणतो आपण तो दादा बेनवरजींनीच घातलाय. पहिला मुद्दा पण रानडेंना सुद्धा म्हटलं गेलंय बऱ्याच ठिकाणी, दादा बेनवरजी, दुसरे रानडे आणि तिसरे RC दत्त, रमेशचंद्र दत्त, हे 3 जे लेखक आहेत. ठिकाणी भारताची स्थिती संदर्भातले वेगवेगळे पुस्तक लिहिले, मुद्दे मांडले, ते महत्त्वाचं आहे. दादा बेनवरजी यांनी सुरुवात केली आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, पॉवर्टी नॉन ब्रिटिश रूल ओके ऑफ इंडिया, तो मुद्दा त्यांचा होता. तुम्ही पुढे रमेशचंद्र दत्त द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ आहे RC दत्त यांचा. त्यानंतर रानडे यांचा एशिया ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, भारताच्या अर्थव्यवस्थेवरील निबंध, हे रानडेंचं गाजलेलं पुस्तक आहे. हे आपलं माहीत असलं पाहिजे, म्हणजे हा प्रश्न आपला चुकणार नाही.
पुढचं जोड्या लावा म्हणून प्रश्न आलेला आहे. सभा आणि त्याच्या संदर्भातले संस्थापक या ठिकाणी विचारलेले आहे. काय जोड्या विचारतात आपण बघूया. पहिली जोडी दिली आहे अयोग्य जोडी निवडायची चार पैकी बघू. श्रीधरलू नायडू यांचा वेद समाज एसटीआय 2013 प्रश्न आहे. राजाराम मोहन रॉयची आत्मीय सभा. तिसरं रवींद्रनाथ टागोरांची तत्वबोधिनी सभा. आणि चौथं शिवनारायण अग्निहोत्री यांचा देवसमाज. चुकीची जोडी. ते जे रवींद्रनाथ टागोर यांची तत्वबोधिनी सभा यांनी म्हटली आहे ती रवींद्रनाथ टागोर यांची नव्हती, ती देवेंद्रनाथ टागोर यांची होती तत्वबोधिनी सभा. देवेंद्रनाथ. ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी हा प्रश्न वाचल्यावर सोडून दिला, अरे श्रीधरलू नायडू काय आहे, शिवनारायण अग्निहोत्री काय आहे, आयोगाला माहिती आहे, कोणालाच माहीत नाही. पण आयोगाला हे माहिती आहे की देवेंद्रनाथ टागोरांची संस्था सगळ्यांना माहीत असली पाहिजे आणि प्रश्न तिथे जातो. एक मुद्दा तुमचा प्रश्न ओके करतो. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसताना सुद्धा प्रश्नाची उत्तर बरोबर येतात, पण आधी तो वाचला पाहिजे व्यवस्थित शांततेने. तो मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे भारताची पितामह. त्या दोन संस्था आहे का, श्रीधरलू नायडू यांचा वेद समाज विचारला गेला आहे. वेद समाज नवीन आलं आहे, याच्या आधी आलेलं नाही कधी, पण तरी रिपीट झाला तर श्रीधरलू नायडू यांचा वेद समाज आहे. आणि दुसरा आला आहे देव समाज, हा शिवनारायण अग्निहोत्री यांचा देव समाज. शिवनारायण अग्निहोत्री नवीन आहे, विचारले गेले आहे. शिवनारायण अग्निहोत्री यांचा देव समाज आहे. आणि आत्मीय सभा तुम्हाला माहीत आहे, ब्राह्म समाज आत्मीय सभा राजाराम मोहन रॉय यांची आहे, ते तुम्हाला सांगता येईल. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे भारताचे पितामह विचारले गेले आहे. ते तुम्हाला माहीत आहे कोण, दादाभाई नौरोजी हे भारताचे पितामह होते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, सोपा प्रश्न आहे, वन लाइनर आहे. ओके, राष्ट्रगोप्तारे त्यांचं वृत्तपत्र होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ब्रिटनमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय खासदार कोण असतील तर ते दादाभाई नौरोजी. प्रिन्सबरी नावाचा मतदारसंघ होता त्या ठिकाणी ते निवडून आले होते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत दादाभाई नौरोजींबद्दल. त्यानंतर पुन्हा एकदा घटनांचा क्रम विचारला गेलेला आहे. चार घटना आहेत, स्वदेशी चळवळ, खिलाफत चळवळ, सविनय कायदेभंग आणि चेले जाव आंदोलन. सहज जमलं पाहिजे तुम्हाला. राजकीय बघा, चेले जाव कधीच आहे, 42 सविनय कायदेभंग कधीच आहे, 1930 ओके. पुढे खिलाफत चळवळ कधीची आहे, 1920-1919 दरम्यानची आहे. आणि स्वदेशी चळवळ ही तर 2005 सरळ सरळ लॉजिक आहे, सरळ तोच क्रम आहे जो दिला होता, तोच ABCD क्रम दिला आहे त्यांनी. स्वदेशी चळवळ 5, खिलाफत 1919, सविनय कायदेभंग 30 आणि चले जाव 42. सोपा प्रश्न आहे, जमू शकतो. पुढचा प्रश्न आला आहे पुणे करारावर. पुणे करारावर आणखी काय काय म्हटलं होतं, येरवाडा करार, गांधी आंबेडकर करार, ऐक्य करार, बरेच नावं आहेत. पुणे करारावर काय प्रश्न येतो आहे, पुणे करारावर विचारलं जातं बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला पहिला मुद्दा. दुसरा, आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य त्या ठिकाणी केली, आंबेडकरांची मान्य झाली मागणी. आणि तिसरं, अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या. ऑप्शन आहे, उत्तर दिलं आहे ए आणि सी. बघा, पुणे करार जातीय निवडा काय करतो, स्वतंत्र मतदारसंघ देतो. इथे जे दिलं 2 सिद्धांत चुकीचं आहे सरळ. जातीय निवडाने स्वतंत्र मतदारसंघ दिला, पुणे कराराने स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय दिले, राखीव जागा. म्हणजे पहिलं आणि तिसरं बरोबर आहे, कारण पहिल्यामध्ये गांधी आंबेडकर म्हणून झाला आहे आणि तिसऱ्यामध्ये राखीव जागा भेटले. दुसरं विधान चुकीचं आहे, कारण स्वतंत्र मतदारसंघ मान्य नाही झाली, ती अमान्य केली गांधी यांनी. तो मुद्दा आहे, तो आपला माहीत असला पाहिजे. यावर आणखी एक प्रश्न येऊन गेला, गांधीच्या बाजून कोणी सही केली होती, पंडित मदन मोहन मालवीय, हा विचारला गेला प्रश्न आहे. ओके, पुढे आपण जाऊ. पुढचा मुद्दा, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली. क्रिप्स मिशनवर प्रश्न येतो आहे, क्रिप्स मिशन का नाकारत आहे काँग्रेस क्रिप्स योजना. ओके, ऑप्शन आहे, मुस्लिम लीगने क्रिप्सला पाठिंबा दिला. दुसरा आहे, भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. तिसरा आहे, क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता. वरीलपैकी एक योग्य नाही, यांनी उत्तर दिलं 2. कोणताही राजकीय पक्ष हा क्रिप्स योजनेला पाठिंबा देणारा नव्हता, म्हणून काय केलं काँग्रेसने ती योजना नाकारली. हे लक्षात, क्रिप्सवर प्रश्न आले, क्रिप्स हे पंडित नेहरूंचे मित्र होते असा प्रश्न विचारला गेला आहे, आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. ओके, म्हणून त्यांना वाढवलं होतं सुरुवातीला. नंतर मग क्रिप्सकडून सगळं झालं नाही, म्हणून मग त्रिमंत्री योजना, त्याच्यामध्ये पुन्हा क्रिप्स आहेत. ओके, ते आपलं माहीत असलं पाहिजे.
पुढे आपण जाऊया या ठिकाणी क्रिप्स योजना ज्याच्यामध्ये फाळणी होती त्या फाळणीला त्यांनी सपोर्ट केला आहे तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने या राष्ट्रीय चळवळी संदर्भात आपला हे बघावं लागतं.